गुड आफ्टरनून मुलांनो, मी आज तुम्हाला काही वस्तू दाखवणार आहे, त्या वस्तूंची तुम्ही मला नावं सांगायचीत, चालेल? चला मग मी तुम्हाला वस्तू दाखवते, तुम्ही नावं सांगा, मग मी ती नावं लिहून घेते, ठीक आहे? चला तर मग सुरू करूया. बघा हे काय आहे, हे जे तुम्हाला दिसत आहे हे काय आहे? बरोबर आहे, काय आहे? चटई. तर तुम्ही मला शब्द सांगितला चटई, चला मी लिहिते मग. चटई, च ट ई. बघा आता हे काय आहे? चमचा. बरोबर आहे, काय आहे ते? चमचा. च म चा, चमचा. हे काय आहे? बघा हे काय दिसत आहे? चाकू. बरोबर आहे, काय आहे तो? चाकू. हे काय आहे? बॉल. बरोबर आहे, हे काय आहे? बॉल. पण या बॉलला मराठीत काय म्हणतात रे, माहितीये का तुम्हाला काय म्हणतात त्याला? चेंडू. बरोबर, काय म्हणतात? चेंडू. हे काय आहे? चिमटा. हे काय आहे? चेन. बरोबर, हे काय आहे? चेन. मग हे काय आहे? चष्मा. हे प्लेट मध्ये काय येते? चिरमुरे. बरोबर, बघा मुलांनो मी जेवढ्या तुम्हाला वस्तू दाखवल्या त्या सगळ्या वस्तूंची तुम्ही नावं सांगितली मला, पण तुम्ही बघा विचार केला का याच्यामध्ये काय आहे, कि जी मी सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवल्या आहेत त्या वस्तूमध्ये काहीतरी सेम सेम आहे असं. बघा सगळ्या वस्तूंची नावं घ्या तुम्ही. पहिलं काय सांगितलं तुम्ही होतं मला, हे काय होतं? काय होतं हे? चटई. परत मी तुम्हाला काय दाखवला? चमचा. पुढं काय होतं? चाकू, चेंडू, चिमटा, चैन, चष्मा, चिरमुरे. हे सगळं अक्षरे तुम्ही बोलला तेव्हा काय तुम्हाला कळालं? बरोबर आहे, या सगळ्या म्हणजे शब्दांचं सुरुवातीचं अक्षर जे आहे ते सेम येत आहे. जसं चमचा म्हणजे काय येतं पहिल्यांदा? च. चटईला पण च येतोय. चाकू च. बघा चटईला च, परत चमचा पहिला अक्षर च, चाकू च, चेंडू च, चिमटा च. बघा म्हणजे हे जे अक्षर जे दिसतंय तुम्हाला या अक्षराला काय म्हणतात? च. काय म्हणतात या अक्षराला? च. तर चला आपण बघूया कसं काढायचं हे च अक्षर. बघा एक छोटी आडवी रेष काढा, त्याला जोडून एक अर्धा गोल काढा आणि जोडूनच एक उभी रेष काढा. तयार झाला आपला च चमचा. बघा कसा काढायचा, एक आडवी रेष, एक उभी रेष, एक आडवी रेष, एक अर्धा गोल आणि त्याला जोडून एक उभी रेष. काय हा आपला? च चमचा. काय झाला आपला हा? च चमचा. लिहा मग.
एक आडवी रेष एक अर्धा गोल त्याला जोडून एक उभी रेष आणि वरती एक आडवी रेष काय तयार झाला च च चमचा एक आडवी रेष एक अर्धा गोल त्याला जोडून एक उभी रेष काय तयार झाला च चमचा एक आडवी रेष एक अर्धा गोल त्याला जोडून एक उभी रेष च चमचा हे च चमचा अक्षर तुम्हाला काय करायचंय पान भरून लिहायचंय च चमचा च चटई च काय अजून चाकू आणि तुम्ही आठवा बघा चवरून तुम्हाला कोणकोणते शब्द आठवतात बघा आपलं पुस्तक काढा पुस्तकातील पान नंबर 29 काढा त्याच्यावरती काय दिलंय तुम्हाला बघा च चमचा आणि च चरखा आणि इथं बघा दिलंय आता तुम्हाला इथं शिकवलंय च कसं काढायचंय पहिल्यांदा एक आडवी रेष काढा मग त्याला जोडून एक अर्धा गोल काढा आणि त्याला जोडूनच एक उभी रेष काढा तुमचा काय तयार झाला च मग आता खाली जो च दिलाय तो गिरवा एक उभी आडवी रेष एक अर्धा गोल एक उभी रेष आणि डोक्यावरती एक आडवी रेष काय तयार झाला च गिरवा मग सगळं च च चमचा च चरखा च चाकू च चटई च चिरमुरे आपल्याला रात्री आकाशामध्ये काय दिसतं रे काय असतं रात्री आकाशात चंद्र आणि चांदोबा मग त्या दोन्हीचं पण सुरुवातीचं अक्षर कोणतं आहे च ममना च चांदोबा च चांदणी च चष्मा च चाळणी हो की नाही बघा आता खाली खाली दिलेल्या शब्दात समान दिसणाऱ्या अक्षराखाली रेघ मारा बघा खाली जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये काय करायचंय समान दिसणारे अक्षर म्हणजे हे जे च आपलं अक्षर आहे हे कुठं तुम्हाला दिसतंय बघायचंय आणि त्याच्या खाली काय करायचंय तुम्हाला रेघ मारायची आहे बघा आता इथं आहे का च नाही इथं आहे का हो बरोबर आहे चला मग गिरवा एक आडवी रेष एक अर्धा गोल त्याला जोडून एक उभी रेष काय तयार झाला च त्याच्या खाली रेष मारा बघा इथं कुठं च आहे का या शब्दामध्ये हो आहे पहिल्यांदाच आहे एक आडवी रेष एक अर्धा गोल त्याला जोडून एक उभी रेष आणि त्याच्या खाली काय करायचं आपल्याला रेष मारायची आहे बघा त्याच शब्दात अजून एकदा च आहे एक आडवी रेष एक अर्धा गोल त्याला जोडून एक उभी रेष मारा त्याच्या खाली एक रेष कळालं काय करायचं ते मग तर बघा पुढं कुठं कुठं तुम्हाला च दिसतोय तिथं तो गिरवायचा आणि त्याच्या खाली काय करायचं रेष मारायची ठीक आहे चला मग हे पूर्ण करा तुम्ही बाय बाय.